श्री जय, बऱ्याचदा जेव्हा तरुण मुलं उभे राहतात इलेक्शनला, तेव्हा त्यांना की आता ह्या भागाचा विकास झाला नाही आहे, तो विकास करण्यासाठी मला निवडून द्या असं प्रचारात मुख्यत्वे म्हटलं जातं. तुझ्या बाबतीत तो काही प्रश्नच नव्हता, कारण वर्षानुवर्ष मतदारसंघ, त्यामुळे हा तर एक महत्वाचा मुद्दा उमेदवाराच्या प्रचाराचा गेला. मग काय प्रचार केला? प्रचार भरपूर काय केलंय, विकास तर भरपूर झालेला आहे, साहेबांच्या काळात म्हणावं, भाभीजींच्या काळात म्हणावं, पण त्याच्यावर मला असं वाटतं विकास तर झालेला आहे, पण त्याच्यावरून पुढे आपण आपल्या मतदारसंघात काय नवीन घडवून आणू शकतो त्याच्यासाठी मला वाटलं की आता रोजगार संदर्भात काहीतरी करायला पाहिजे किंवा शिक्षणासंदर्भात काहीतरी करायला पाहिजे. मला शिक्षणावर जास्त कॉन्सन्ट्रेशन माझं वाटतं की जिल्हा परिषदची शाळा चांगली व्हायला पाहिजे, तिकडे प्रत्येक स्टुडंट जे निघणार बाहेर त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे की त्यांना चांगले एक रोजगार संधी मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी मला असं वाटलं की हे सगळे मुद्द्यावर मी जास्त फोकस केलं प्रचारात. पण आपण आमदार व्हायचं, आपण राजकारणात जायचं, हे नेमकं कधी कसं कुठून कसं कधी आलं, म्हणजे ते कधी वाटायला लागलं की अरे नाही नाही आपण आपल्या पप्पांची आणि भाभीजींची गादी आपल्यालाच चालवायची आहे, आता त्यांच्यानंतर आपण करायचं राजकारण. हे एक भरपूर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण मागच्या लोकसभेपासनं जेव्हा गावोगावी फिरायला लागलो, लोकांशी भेटायला लागलो, बोलायला लागलो, तेव्हापासनं जरा कळायला लागलं की राजकारण काय आहे आणि आमच्या कुटुंबाने किती काय आपल्या मतदारसंघातल्या लोकांसाठी दिलेलं आहे. आणि जेव्हा त्यांच्याकडनं तो कनेक्ट आम्हाला कळाला, मला जाणवलं की ते आपल्या मतदारसंघातलेच लोक नाहीत, ते आपल्या कुटुंबातलं एक भाग आहे, त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी, त्यांच्या विकासासाठी म्हणावं किंवा त्यांच्या हितासाठी म्हणावं, आपल्याला सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि तसंच माझ्या बहिणीने आणि मी, आम्ही दोघांनी असं मनात विचार केला की कुठलंही कसंही आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही लोकांची मदत कसं करावं. आणि मग ह्यांची दोघांची तळमळ पाहिली आणि भरपूर कामं केलेले पाहिले, आणि मग असं मनात आलं की चला आता ह्यांच्यासोबत जरा मदत करायला जायला पाहिजे. त्यांचे आता इतके वर्ष काय हाल होत असतात राजकारणामध्ये बघितले होते ना, राजकारणामध्ये म्हणजे काही ते बाहेरून बघणाऱ्या पुढे हाल अजून व्हायला नको त्यामुळे. पण तुमच्या दोघींमध्ये कसं ठरवलं की कुणी इलेक्शन लढायची, काय छापा असं केलं, छापा काटा? नाही नाही, बाबांनी पण नाही, म्हणजे आम्ही जसं ऍज अ फॅमिली जेव्हा बसतो बोलतो तर जास्त ब्रेकफास्टला भेटतो किंवा डिनरला भेटतो, आणि ब्रेकफास्ट आणि डिनर टेबलला मतदारसंघातलेच गप्पा असतात की आज भोकरला हे झालं, आज इकडे हे झालं, आज इकडे ते झालं. पण जास्त बघायला गेलं तर माझी बहीण खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ती डिप्लोमॅटिक नाही आहे. आणि कदाचित ह्या प्लॅटफॉर्मवर तशी व्यक्ती, हा गुण कुणाकडनं आला, भाभीजींकडनं आला का अशोक रावांकडनं आला डिप्लोमॅटिक असण्याचा? शंकरराव चव्हाण साहेबांकडनं आला. तर मग त्यामुळे असं झालं की मी ह्या फील्डमध्ये जास्त कम्फर्टेबल राहील, त्यामुळे असं ठरलं. खरं तर ना श्रीजय, शंकररावांची ख्याती ही होती की ते भयंकर स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, म्हणजे त्यांच्यासारखा स्ट्रेट फॉरवर्ड नेता महाराष्ट्रात त्या काळामध्ये नव्हता. पण मी अशोक राव, अशी अनेक कुटुंब बघितली की जे म्हणतात की आता मुलांनी आमच्या नको राजकारण, इतकं ते इतकं आता अवघड.